नमस्कार मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे इस्लामिक बँक आता तुम्ही म्हणाल की आधीच देशातलं वातावरण असं आहे आणि ही बँक कुठून इस्लामिक बँक आली मात्र मित्रांनो इस्लामिक बँक अस्तित्वात आहेत आणि त्या अरब राष्ट्रांमध्ये अस्तित्वात आहेत आपल्या भारतामध्ये असणाऱ्या ज्या बँक आहेत यांना ट्रॅडिशनल बँक असं म्हणतात यांना परंपरागत बँका म्हणून ओळखलं जातं मात्र अरब राष्ट्रांमध्ये आपल्यासारखी बँकिंग व्यवस्था नाही अरब राष्ट्रांमध्ये असणाऱ्या बँकिंग व्यवस्थेला इस्लामिक बँक म्हणून ओळखलं जातं मग या बँकेला इस्लामिक बँक का म्हणतात तर याचं प्रमुख कारण असं आहे की आपल्या देशामध्ये भारतामध्ये दे बँका ज्या प्रणालीवर काम करतात तो भारतीय बँकिंग कायदा आहे जो इंग्रजांनी निर्माण केलेला आहे मात्र अरब राष्ट्रांमध्ये ज्या इस्लामिक बँका काम करतात त्या शरिया कायद्याच्या आधारावर काम करतात शरिया कायदा हा इस्लामिक बँकांना चालवतो शरिया कायद्यानुसार ज्याला शरिया कानून असंही म्हटलं जातं शरिया कायद्यानुसार व्याज देणं किंवा व्याज घेणं हे पाप मानलं जातं मग ज्या देशाच्या कायद्यामध्येच व्याज देणं किंवा घेणं हेच पाप आहे तर त्या देशातील बँका व्याज देण्या घेण्याचा व्यवसाय नाही करू शकत म्हणून या देशामध्ये इस्लामिक बँक काम करतात आता तुम्ही म्हणाल की इस्लामिक बँक कशी काम करते आणि मग या बँकेचा नफा नेमका काय तर त्याचं एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो समजा दोन मित्र आहेत ला एक आहे मोहसिन आणि दुसरा आहे जुबेर मोहसिनने जुबेरला एक लाख रुपये दिलेत तर जुबेर ते एक लाख रुपये ह्या इस्लामिक बँकेमध्ये ठेवणार या इस्लामिक बँकेमध्ये त्याने एक लाख रुपये ठेवल्यानंतर काही दिवसांनी समजा जुबेरला तेल वाहून नौकेचा व्यवसाय करायचा आहे तर या व्यवसायासाठी किंवा कुठलाही व्यवसाय करायचा त्याला वाहन चालवायचं चार असेल त्याला टॅक्सी घ्यायची असेल त्याला हॉटेल टाकायचे असेल तर, तर, तर कुठल्याही व्यवसायासाठी तो पुन्हा या इस्लामिक बँकेकडे जाणार इस्लामिक बँकेकडे त्याचेच आधी एक लाख रुपये आहेत की नाही त्याला अजून हवे आहेत दीड लाख रुपये रुपये म्हणजे त्याला एकूण अडीच लाख रुपये हवे आहेत तर ही इस्लामिक बँक जुबेरला अडीच लाख रुपये देणार मात्र या अडीच लाखावर ही इस्लामिक बँक कोणताही व्याज आकारणार नाही जुबेर ते अडीच लाख रुपये घेणार आणि आपला हॉटेलचा व्यवसाय सुरू करणार हा व्यवसाय सुरू केल्यानंतर जर वर्षाकाठी जुबेरला वीस हजार रुपये एवढा नफा झाला तर मात्र त्या वीस हजारातले दहा हजार, हजार रुपये नफा त्याला बँकेला द्यावा लागेल म्हणजेच इस्लामिक बँक ही स्वत भागीदार बनते व्यवसायामध्ये आणि गुंतवणूक करते त्या गुंतवणुकीतला नफा हाच या इस्लामिक बँकेचा नफा आहे हा नफा या बँकेसाठी पुढच्या विकासासाठी मदत करतो आणि नागरिकांना पण त्यांच्या व्यवसायाच्या विकासासाठी मदत करतो आता पुढचा प्रश्न हा समजा जुबेरचा हॉटेल नफ्यात आहे म्हणून बँकेने जुबेरकडून दहा हजार रुपये घेतले मात्र जर जुबेर तोट्यात गेला तर काय तर मित्रहो इस्लामिक बँक ही तोट्यातसुद्धा भागीदार असते आता मित्र हो बघा हे जे हॉटेल आहे हे हॉटेल आता जुबेरचं आणि या इस्लामिक बँकेचं आहे म्हणजे आता हॉटेलमध्ये इस्लामिक बँक आणि जुबेर हे संयुक्त भागीदार आहेत या संयुक्त भागीदारीला शरिया कायद्यानुसार मुदारबा असं म्हणतात हा मुदारबा एकूण व्यवसायामध्ये दोघांचा आहे म्हणजे बँकेचा पण आहे आणि जुबेरचा सुद्धा आहे पुढचा प्रश्न हा आहे की जर समजा इस्लामिक बँकेमध्ये हा पैसा जर विशिष्ट प्रमाणात वाढत नसेल तर त्या देशामध्ये पतनिर्मिती होते का तर सोपं उत्तर आहे भारताच्या तुलनेमध्ये अरब राष्ट्रांमध्ये किंवा इस्लामिक बँकेमध्ये पतनिर्मिती ही अतिशय कमी प्रमाणात होते त्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये महागाई ही झपाट्याने वाढलेली दिसत नाही जितकी आपल्या देशामध्ये आपल्याला वाढलेली दिसते आता व्याज नसताना बँकिंग व्यवसाय करणं ही खूप सुंदर संकल्पना आहे की नाही मग मित्रांनो हीच संकल्पना आपल्या देशामध्ये भारतामध्ये राबवायची का बरं हा प्रश्न मला पडला तुम्हाला पडला तर हा प्रश्न आपल्या देशातल्या विद्वानांना नक्कीच पडला असेल तर याचं उत्तर आहे हो दोन वेळा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शासनाला शिफारस केलेली आहे की भारतामध्ये इस्लामिक बँक सुरू करा इस्लामिक बँक सुरू केल्यामुळे सामान्य लोकांवर व्याजाचं ओझं वाढणार नाही आणि संयुक्त भांडवलदार असल्यामुळे देशामध्ये व्यवसाय वाढीला लागतील मात्र भारतामध्ये शरिया कायद्याच्या आधारावर बँकिंगची अशी कुठलीही खिडकी किंवा विंडो उपस्थित नाही किंवा उपलब्ध नाही दोन हजार सोळामध्ये रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला विनंती केलेली आहे की भारतात इस्लामिक बँकेची गरज आहे तर मित्र हो इस्लामिक बँक ही भागभांडवलावर चालणारी बँक आहे भारतामध्ये आपण खातेदार असतो बँकेचे मात्र इस्लामिक बँकेमध्ये आपण खातेदार नसतो तर आपण भागीदार असतो भारतामध्ये बँक ही विक्रेता असते आणि आपण ग्राहक असतो म्हणून आपण म्हणतो की तुम्ही कोणत्या बँकेचे ग्राहक आहात तर मी एस बी आय बँकेचा ग्राहक आहे कोणी आय सी आय सी आय बँकेचा ग्राहक असेल मात्र इस्लामिक बँकेचे ग्राहक नसतात तर इस्लामिक बँकेचे भागीदार असतात आपल्या बँकेचा आधार काय आहे तर आपल्या बँकेचा आधार हा पैसा आहे मात्र इस्लामिक बँकेचा आधार म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे गुंतवणूक आहे तर मित्र हो भारतामध्ये सुद्धा इस्लामिक बँक ही गरजेची आहे का आपण कमेंट्समध्ये सांगू शकतात अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू